शहाजीला त्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कशी व्हायची? त्यांची भेट झाली होती ती पण जेजुरीला, पण छत्रपती शिवाजी महाराज चांगले जाणून होते की शहाजी राजे आपल्यापासून लांब का आहेत ते. आणि तुला माहितीये का, जिजाऊ आई साहेबांनी आणि शहाजी राजांनी ठरवलं होतं की आपण स्वराज्य स्थापन करायचं म्हणून. मग महाराजांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवण्यासाठी, त्यांना तयार करण्यासाठी शहाजी राजे ना आदिलशहाकडे चाकरी करायचे. आणि त्यांच्याकडे चाकरी करता करता त्यांनी अनेक प्रदेशावर आपली जहागिरी मिळवली. मग एकीकडे शहाजी राजे आदिलशहाकडे चाकरी करायला लागले आणि आसपासच्या प्रदेशावर जहागिरी मिळवली. एकीकडे ते काम करत होते आणि एकीकडे जिथं वाईट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मला वाटतं तू तुझ्या मुलाला भेटायला हवं, आणि आता त्यालाही वाटत असेल ना तुला भेटावं. त्याला असं काही वाटत नसेल. का बर? कारण आपी आहे त्याच्यासोबत आणि मला माहितीये माझा मुलगा आनंदात आणि सुखात असेल. अरे आता तर म्हणत होतास ना की तिने तुला कधी फोन केला नाही, कधी कॉन्टॅक्ट केला नाही. अरे या बायको म्हणून ती चुकली, माझं तिच्यावर प्रेम होत, मी तिला ओळखतो चांगलं. माझ्या मुलासाठी तिने जीवाचं रान केलं असणार. अर्जुन ते सगळं झालं, पण बाबा ती कमी अपर्णा कधीच पूर्ण नाही करू शकत. हा ते आहे, पण त्याच्या डोक्यावर आहे ना त्याच्या बाबाचा आशीर्वाद कायम असणार आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं बघ ना, स्वराज्याचं स्वप्न कुणाचं होत? जिजाऊंच, शहाजी राजांचं. पण महाराजांच्या मनात पेरलं जिजाऊंनी, त्यांना योग्य ते शिक्षण दिलं म्हणून आपण आज इथं आहोत हे सगळं बोलू शकतोय. नाही तर आपला जन्म पण नसता झाला. हे सगळं झालं जिजाऊंमुळं, त्यांच्या शिकवणुकीमुळं. मला विश्वास आहे माझा मुलगा चांगल्या वळणालाच लागला असणार. माझे बापू कुठे? ते भेटतील का मला? पण त्याला जर बाबांची गरज वाटत असेल तर? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला असेल ते निडवाळ्यासमोर. तू ना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. ते कसे, त्यांचे बाबा सोबत नसतानाही काम करायचे, लोकांना एकत्र आणायचे, लोकांसाठी भेटायचे. मला तू पण तसंच कर. तू असं केलंस ना तर एक दिवस तुझे बाबा तुला नक्की भेटतील. तू अमोल सोबत चुकीचा वागतोयस. उलट चांगला वागतो, त्याच्यापासून दूर राहून जर ना. अरे पण अर्जुन, बस जास्त विषयावर बोलायचं नाही मला.